पुण्याची जी घटना घडली त्याच्यावर दररोज नवनवे खुलासे नवनव्या बातम्या येत आहेत. खरं तर जे डॉक्टर तावरे आहेत यांचा परिचय आरोग्य विभागात देण्याची गरज नाही असं एक व्यक्तिमत्व आहे. मागे जे किडनी रॅकेट झालं होतं याच्यामध्ये सुद्धा तावरे होते आणि आता जे म्हैसकर आहेत या डिपार्टमेंटमध्ये संचालक म्हणून यांनी त्यावेळेस या तावरेंना निलंबनाची शिफारस केलेली होती. परंतु माझं स्पष्ट म्हणणं की त्या सौरभ विजय नावाचे जे अधिकारी त्या विभागात होते त्यांनी या विषयावर कोणताही निर्णय घेतला नाही. टेम्पररी कागदोपत्री निर्णय घेतला परंतु काम डॉक्टर तावरेच करत होते. खरं तर अवयव प्रत्यारोपणाच्या वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत पुण्यामध्ये रुबी असेल ससून असेल या सगळ्या ठिकाणी सातत्यानं तावरे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काही जणांनी आरोप केले मागच्या काळामध्ये या खात्याचा कारभार गिरीश महाजन आणि सचिव अश्विनी जोशी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव असताना माझ्या माहितीनुसार पुढचं तुम्ही तपासा जे राज्यामध्ये 16 MC आहेत मेडिकल कॉलेज आहेत इथले जे डीन किंवा अधीक्षक आहेत या सगळ्या 16 च्या 16 लोकांच्या बदल्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण विभागातून तत्कालीन सचिव अश्विनी जोशी आणि गिरीश महाजन मंत्री माझी माहिती आहे की या 16 च्या 16 लोकांच्या बदल्या करण्याचं एक या विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडं संचिका गेलेली. 15 जणांच्या बदल्या झाल्या परंतु फक्त एक डॉक्टर अजय तावरे यांची बदली त्यावेळेस झालेली नाही. आता ही का झालेली नाही याला कारणीभूत कोण याच्या मागे अनेक कारणं आहेत असतील परंतु आत्ता पुराव्याभावी मी काही त्याच्यावर बोलणार नाही. परंतु निश्चित 15 जणांच्या बदल्या होतात आणि एकट्या अजय तावरेंना संरक्षण दिलं जातं हा एक महत्वाचा विषय या सगळ्या प्रकरणात आहे. आता जी समिती नेमली त्याचं जर मी पहिल्याच दिवशी याच्यात ट्विट केलं होतं पल्लवी सापळे आता यांची चौकशी करण्यासाठी डॉक्टर अजय चंदनवाले जे आहेत अविनाश भोसले जे इथं होते त्यांच्यासाठी त्यांना ज्या सवलती दिल्या जात होत्या त्या चौकशीसाठी पल्लवी सापळेंची चौकशी करावी अशा प्रकारचं एक सुद्धा त्यावेळेस भूमिका होती. याच पल्लवी सापळेंकडे आता चौकशीचं काम दिलेलं आहे आणि खरं तर या विभागामध्ये हेच डॉक्टर अजय चंदनवाले पल्लवी सापळे अजय तावरे असे 4-5 लोक वेगळ्या समितीच्या मध्ये असतात आणि वेगळ्या पद्धतीनं स्वतःला पाहिजे तशा पद्धतीनं या सगळ्या बाबी करून घेत असतात. आता खरं सांगायचं तर यांच्या बदल्या यांना जागा जिथं पाहिजे ती यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती कारण या पुण्याच्या ससूनमध्ये सुद्धा मागच्या तो ड्रग्जमधला आरोपी पाटील ललित पाटील हे प्रकरण सुद्धा आपल्या महाराष्ट्रासमोर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्ताचे सॅम्पल या ठिकाणी बदलले गेले एवढ्या म्हणजे देशपातळीवर ही घटना गाजते आणि एवढी हिंमत या हॉस्पिटलच्या लोकांची की रक्ताचे नमुने बदलण्याची वाटतं याच्यातून खऱ्या अर्थानं हे पांढरा कोट घातलेले अतिरेकी आहे का गँगस्टर आहेत अशा प्रकारचा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.